आज आपण सर्च मध्ये एक नवीन सब टॉपिक बघणार आहोत. एक छोटा सब टॉपिक आहे आणि तो आहे आपला रॅशनलायझेशन ऑफ सर्च. ओके, सो आपण डायरेक्ट टॉपिक कडे जाऊया. इफ द प्रोडक्ट ऑफ टू सर्च इज अ रॅशनल नंबर, इच सर्च इज कॉल्ड अ रॅशनलायझिंग फॅक्टर ऑफ द अदर सर्च. ओके, आता रॅशनलायझिंग म्हणजे काय? ज्या तुम्ही नंबरला काही मल्टीप्लाय करून जर तुम्ही त्या नंबरला रॅशनल नंबर मध्ये कन्वर्ट करता तर त्या प्रोसेसला आपण काय म्हणू? रॅशनलायझेशन. आणि आपण रॅशनलायझेशन कसं करू शकतो? रॅशनल नंबरच तर आपण रॅशनलायझेशन नाही करणार. ऑब्व्हियसली एका इरॅशनल नंबरच म्हणजे सर्डच आपण रॅशनलायझेशन करणार. ओके, सो इफ द प्रोडक्ट ऑफ टू सर्ड्स इज रॅशनल नंबर, इच सर्ड इज कॉल्ड अ रॅशनलायझेशन फॅक्टर ऑफ अदर. आपण एक्झाम्पल बघू, त्याच्याने जास्त क्लिअर होईल. फॉर एक्झाम्पल, रूट टू इंटू रूट एट इज इक्वल टू रूट 16, राईट? आणि रूट 16 चा व्हॅल्यू काय आहे? 4. आणि 4 एक रॅशनल नंबर आहे. सो आपण काय कन्क्लूड करू शकतो ना याच्याने, की हा जो रूट आहे तो रूट टू चा रॅशनलायझेशन फॅक्टर आहे. ओके, रूट 8 जो आहे तो रूट 2 चा रॅशनलायझिंग फॅक्टर आहे. किंवा आपण पण म्हणू शकतो की रूट 2 जे आहे ते रूट 8 चा रॅशनलायझिंग फॅक्टर आहे. ओके, सो दो एकमेकांचे रॅशनलायझिंग फॅक्टर आहे. आय होप इट इज क्लिअर नाउ. देअरफोर रूट 2 इज द रॅशनलायझिंग फॅक्टर ऑफ रूट 8. ओके, सिमिलरली 8 रूट 2 इज ऑल्सो रॅशनलायझिंग फॅक्टर ऑफ रूट 2. ओके, त्यांनी आपल्याला एक डिडक्शन दिलं आहे की 8 रूट 2 आहे तो एक रॅशनलायझिंग फॅक्टर आहे रूट 2 चा. कसं काय आता बघू ते आपण. बिकॉज रूट 2 इंटू 8 रूट 2 इज इक्वल टू 16, राईट? रूट 2 इंटू रूट 2 विल बी 2, सो 8 टू चा 16. म्हणजे आपण दोन रॅशनल नंबर्सला मल्टीप्लाय केलं आणि त्याचा आपल्याला एंड रिझल्ट एक रॅशनल नंबर मिळाला. सो 8 रूट 2 इज अ रॅशनलायझिंग फॅक्टर ऑफ रूट 2 अँड वाईस वर्सा. दॅट इज रूट 2 इज ऑल्सो अ रॅशनलायझिंग फॅक्टर ऑफ 8 रूट 2. आय होप हे कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर असेल. थँक्यू.